ऍडलेड पासून 20 मिनिटाच्या फ्लाईटनी कांगारू आयलंडला मी आलेलो आहे आणि कांगारू आयलंडला आल्यानंतर जे काही दृश्य आहे ते फार मजेदार आहे. भणांता वारा आहे, एकदम मोकळं आकाश आहे आणि नंतर आता आम्ही जाणार आहोत ते म्हणजे सील बे बघायला. आमचा खास गाईड माझी वाट बघतोय. Hi, Tim. How are you? Nice meeting you. You too, you too. Yeah. Welcome to the Seal Bay. Yeah. We've just got to wait for a couple of guides to come with us. Right. They're going to come down and help us down on the beach. Yeah. And get us the best experience possible. Sea Lions la baghnyacha suruvatinich Kangaroo Island cha tour chi suruvat honar aahe. Tyamule chala majya barobar Kangaroo Island baghayla. सीगल बरोबर हा एक विचित्र हिंदुस्थानी प्राणी पण आलाय, पोचलेला इथे. पण खरोखर सांगायचं तर सी लायन सील्स हे आधी पाहिलेले आहेत, पण आपण कसे ते झू मध्ये बघतो किंवा असे ते वॉटर स्पोर्ट्स मध्ये बघतो, इथे जवळ आहे जाणीव येते की किती मोठे आहेत. आणि आम्हाला इतके सिक्युरिटीचे गोष्टी सांगितलेले आहेत की फार तुम्ही धावपळ करू नका, फार फिरू नका, सगळे बरोबर राहा. कारण आपल्याला वाटतं तेवढे एक दिशे शांत प्राणी नाही आहेत, पण तसे आरामात बसलेले आहेत आणि खरंच खरं सांगायचं वाटलं त्याच्यापेक्षा खूपच मोठे आहेत. त्या कांगारू आयलंडला बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, म्हणजे अगदीच अप्रतिम. पण त्यातल्या त्यात हे जे रिमार्केबल रॉक्स म्हणतात ते त्यांचं नंबर वन अट्रॅक्शन म्हणतात आणि तिथेच आम्ही बघायला चाललोय. जगभर क्रिकेट कव्हर करत असताना दरवेळेला खेळात ना आनंद मिळतो असं अजिबातच नाही. कधी सुखाचा डोंगर बघायला मिळतो, कधी पराजयानंतर दुःखाच्या दरीत कोसळायला होतं. आत्ताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशाच एका दरीत आम्ही आहोत. परंतु अशा वेळेला मनाची उभारी कुठनं येते तर जेव्हा तुम्ही पर्यटन करता. आणि पर्यटन म्हणजे साधं सुद्धा नाही, क्रिकेटची कृपा आहे, देवाची कृपा आहे, आम्हाला अशा सुंदर जागी यायला मिळतं. कांगारू आयलंडवरचा विवान बे हा असाच आहे. पाण्याचे रंग हे असे कसे येतात देवालाच माहिती, परंतु इथं आल्यानंतर एका गोष्टीची जाणीव नक्की होते. या खेळानं मला खूप काही दिलं आहे.